मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑलिनोनवरती तर मित्रांनो आजच्या भागात आपण बघणार आहोत जे का आपण एक सिरीज चालू केलेला आहे मित्रांनो आरोग्य विभाग मेगा भरती अंडर तर या सिरीजमधील येणारे तांत्रिक प्रश्न जे असतात त्यामध्ये तुमचे सर्व पद असतात जसे की आरोग्यसेवक आरोग्य सेविका औषध निर्माता पच्चारी काय एन एम या सर्व पदांसाठी येणारे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न असतात हे तांत्रिक प्रश्न जे आपण सिरीज चालू केलेले आणि त्याचे कंटिन्यू व्हिडिओ आपले येत आहे आजचा आपला चौसष्टवा पाठ आहे मित्रांनो तर चौसष्टवा व्हिडिओ आज आपण अपलोड करत आहोत ह्या सिरीजचा आणि पहिले जी वेगळी सिरीज होती त्याचे प्लस फुल मॉकटेस्ट असे जवळपास दो दोनशे प्रश व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे आरोग्य विभागाबद्दल ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर मित्रांनो तुम्हाला इतर कुठलाही अभ्यास करायची गरज पडणार नाही तर चौसष्टवा पाड आपण आज बघणार आहोत त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे असे तांत्रिक प्रश्न आपण फक्त प्रश्न आणि न बघता विथ स्पष्टीकरण देखील तुम्हाला आपण शॉर्टमध्ये देणार आहोत काही स्लाईड देणार आहोत त्या जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी सोपे जातील मित्रांनो तर कुठल्याही पदासाठी तुम्ही आरोग्य विभागातील फॉर्म भरलेला असेल तर आपण आत्ताच एक आनंदाची बातमी पाहिली आहे मित्रांनो त्यासाठी आपण एक अगोदर व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर तो तुम्ही अजूनपर्यंत पाहिला नसेल तर बघू शकता त्यामध्ये तुम्हाला त्यामध्ये जे आहे ते एक लेटर पाठवण्यात आलेलं आहे गव्हर्नमेंटचं एक लेटर आलेलं आहे की आरोग्य विभागाची त्या परीक्षा आहे सरळ सेवेच्या म्हणजे त्या तुम्हाला परमनंट भरती असणार आहे ती कुठल्याही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नसणार तर परमनंट भरती जी आहे ती ज्या पदांसाठी सांगितलेली आहे ज्यासाठी आपण आधी फॉर्म भरलेले होते ही भरती लवकरात लवकर घ्यावी असे आदेश काढण्यात आलेले आहे त्याचा व्हिडिओ मित्रांनो पाहिला नसेल तर तुम्ही चॅनलला जाऊन बघू शकता त्यासाठी तुम्ही अभ्यासाला लागायचा आणि तयारी सुरू करायची आहे कधी तुमची एक्झाम होऊ शकते तर आजच्या भागात असेच महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आपण बघणार आहोत तांत्रिक प्रश्नांची सिरीज कंटिन्यू बघा मित्रांनो तुम्हाला दुसरं कुठलंही पुस्तक जे आहे ते तांत्रिक प्रश्नासाठी बघण्याची गरज नाही तर असेच व्हिडिओ जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या चॅनलचे मिळावे त्यामध्ये आपण काही जागा निघाल्या असं वॅकन्सी असेल अपडेट असेल सगळं गोष्टी देत असतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करा म्हणजे तुम्हाला याचे सर्व पी डी वगैरे मिळत जातील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला पहिला प्रश्न आहे बघा तर आजचा महत्त्वाचा आपला पहिला प्रश्न आहे की उच्च ताणसारखा आजार टाळण्यासाठी क्षाराच्या आहारांचे प्रमाण किती असावे तर उच्च ताण म्हणजे त्याला आपण हायपर टेन्शन म्हणत असतो किंवा ब्लड प्रेशरचं हाय ब्लड प्रेशर म्हणत असतो तर यासारखा आजार जो आहे तो टाळण्यासाठी क्षारांच्या आहारातील प्रमाण किती असावे जर आपण जास्त क्षार घेतले तर ते क्षार जे असतात ते वेसल्समध्ये जे असतं आपल्या ब्लड वेसल त्यामध्ये डिपोजिशन होतो आणि आपल्याला हाय ब्लड जास्ते। जास्ते। प्रेशर म्हणजे त्या वेसल जे असते आर्टरी जे असते तिची साईज कमी होऊन जाते त्यामुळे प्रेशर जो असतो तो नळीमधला वाढतो म्हणून यासाठी आपण क्षार जे आहे ते तराविक मात्रेत घ्यावे जसे त्याची मात्रा आहे बघा पाच ग्रॅम दिवस, तर पाच ग्रॅम दिवस इतके आपण क्षार घ्यायला हवे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन बघा मद्यपानामुळे टिंबटिंबचा अभाव निर्माण होतो तर बघा मित्रांनो प्रत्येक प्रश्नपत्रिका प्रत्येक व्हिडिओ जो आपण बनवतो त्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न आपण होमवर्कसाठी ठेवत असतो जेणेकरून त्याच्यानुसार तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायचे आहे म्हणजे तुम्ही व्हिडिओ सोबत आहात हे आपल्याला कळता आणि तुमचा अभ्यास किती झाला आहे व्यवस्थित होतो आहे की नाही हे देखील तुम्हाला कळत असतं तर त्यासाठी तुमचा आजचा होमवर्क प्रश्न आहे बघा आजचा हा प्रश्न आहे याचा आंसर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायचा आहे अत्यंत सोपा प्रश्न आपण देत असतो तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की मद्यपानामुळे टिंबटिंबाचा अभाव निर्माण होतो तर मद्यपान जर केलं त्यामुळे कशाचा अभाव निर्माण होतो ऑप्शन एक आहे नायसिन सीन दोन आहे थायमिन तीन आहे फॉलिक ॲसिड आणि चार आहे यापैकी नाही तर यापैकी जे योग्य आन्सर असेल ते कमेंट्स बॉक्समध्ये लगेच कमेंट्स करायचं आहे मित्रांनो आणि हा प्रश्न पण आपण बघितलेला आहे अगोदर त्यामुळे नवीन प्रश्न नाही पण तुमच्या लक्षात आहे की नाही हे आपल्याला समजेल पुढील प्रश्न आहे बघा टिंबटिंब या रक्तपेशी मद्यात बनतात तर अस्थिमध्यामध्ये जे आहे त्या कुठल्या पेशी बनत असतात तर अस्थिमध्यामध्ये बघा पांढऱ्या पेशी म्हणजेच त्याला आपण डब्ल्यू बी सी असं म्हणत असतो व्हाईट ब्लड सेल्स बघा या ठिकाणी आपण ते दिले आहे अस्थिमध्या म्हणजे बोन मॅरो जे असतं ते हे बघा तुमचं एक बोन आहे या ठिकाणी हे तुमचं बोन मॅरो आहे या ठिकाणी तुमच्या डब्ल्यू बी सी बनत असतात हे पूर्ण जे आहे तर हा पूर्ण बोन मॅरोचं इंटरनल स्ट्रक्चर आहे तर हे बघा हिमो पोलायटिक स्टीम सेल्स आहे यामध्ये जर तुमचं हे तुम्ही बघितलं बघा या ठिकाणी तर या ठिकाणी बघा माय लॉर्ड आहे बघा प्रोजेक्ट इनर सेल्स आहे त्यामध्ये सीज बनलेले असतात तर हे सर्व जर तुम्ही एक 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 बघितलं तर तुम्हाला याचं पूर्ण स्ट्रक्चर माहीत होईल पण आपल्याला त्याची गरज नाही आपल्याला फक्त बोन मॅरोमध्ये व्हाईट बोर डब्ल्यू बी सी ज्या आहेत त्या बनत असतात हे आपल्याला म्हणजे पांढरपेशी बनत असतात इतकं आपलं महत्त्वाचं आहे पुढील प्रश्न आहे बघा टिंबटिंब रक्तपेशी जीवाणूंचा नाश करतात तर जे जीवाणू असतात बॅक्टेरिया असतात यांचा नाश कोण करत असतो कुठल्या रक्तपेशी असतात ते आपल्याला विचारलेलं आहे तर ते आहे बघा ऑप्शन एक डब्ल्यू बी सी तर डब्ल्यू बी सी जे असतात ते ह्या जीवाणूंचा नाश करत असतात यांचं कामच ते आहे मेधानानं डब्ल्यू बी सीला आपल्या बॉडीमध्ये डिफेन्स मेकॅनिझम किंवा डिफेन्स सिस्टीम असं देखील म्हटलं जातं आपल्या बॉडीला जे असतं ते कुठलाही आजार होण्यापासून यांचा जो डिफेन्सचं काम असतं रोखण्याचं काम असतं हे स्पेशल काम त्यांच्याकडे दिलेलं आहे तर ते कशाप्रकारे पार पडत असतं यासाठी आपण एक तक्त आहे शॉर्टमध्ये लगेच तुम्हाला सांगतो म्हणजे तुमचं डब्ल्यू बी सी कम्प्लीट होईल तर बघा यांचा रोल ऑफ व्हाईट ब्लड सेलचा रोल काय असतो आणि हाऊ इट प्रोटेक्ट्स यू अगेन्स्ट डिसीज तर हे डिसीजपासून कसं वागवत असतात इंजेक्शन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे एखादी मायक्रो ऑर्गॅनिझम जर तुमच्या बॉडीत गेलं तर यांचं काय काम असतं तर यांचं काम असतं बघा की सम व्हाईट ब्लड सेल्स इंजेस्ट टेक इन द दे पॅथोजन्स डिस्ट्रॉईंग देम अँड प्रिव्हेंटिंग देम फ्रॉम द कॉझिंग डिसीज म्हणजे काही ब्लड व्हाईट ब्लड सेल्स ज्या असतात त्या इंजेस्ट होतात आणि टेक इन पॅथोजन्स म्हणजे पॅथोजनसोबत येऊन ते डिस्ट्रॉय करतात आणि तुमचं ते डिसीज होण्यापासून तुमच्या बॉडीला वापरत असतात जे लगेच पॅथोजन्स आला एखादी किंवा मायक्रोऑर्गॅनिझम आलं त्यांना लगेच कळतं आणि त्या व्हाईट ब्लड सेल ज्या असतात त्या पुढे येऊन त्यांना मारत असतात आणि डिसीज होण्यापासून आपल्याला रोखत असतात त्यानंतर आहे बघा प्रोड्युसिंग अँटीबॉडीज तर ही प्रोसेस नाही झाली तर दुसरी बघा प्रोड्युसिंग अँटीबॉडीज सम व्हाईट ब्लड सेल्स प्रोड्यूस स्पेशल केमिकल्स स्कॉड अँटीबॉडीज दस टार्गेट पर्टिक्युलर बॅक्टेरिओ व्हायरसेस अँड डिस्ट्रॉय धीम तर काही केसेसमध्ये जर तुमचं काही फॉथोजॉन्स किंवा कुठला बॅक्टेरिया वगैरे आला तर त्या केसेसमध्ये काय अँड करत असतात तर एक केमिकल जे असतं ते केमिकल निघत असतं त्या केमिकलला काय अँटीबॉडीज असं म्हटलं जातं म्हणजे ते त्या व्हायरसच्या अगेन्स्ट काम करणारं असतं म्हणून त्याला अँटीबॉडीज असं म्हटलं जातं तर जे व्हायरस किंवा बॅक्टेरिया आला त्या अगेन्स्ट हे एक केमिकल तयार करत असतं ते अँटीबॉडीज असतं डस्ट टार्गेट्स पर्टिक्युलरली जे बॅक्टेरिया आणि व्हायरस असतं यांना डिस्ट्रॉय करून मारण्याचं काम जे असतं ते हे या ठिकाणी करत असतं तिसरं आहे की प्रोड्युसिंग अँटी टॉक्सिन्स प्रोड्युसिंग टॉक्सिन्स तर यामध्ये सम व्हाईट ब्लड सेल प्रोड्यूस अँटीटॉक्सिन दस काउंटरॅक्ट द टॉक्सिन रिलीज बाय द पॅथोजन्स काही बॅक्टेरिया काय असतात ते स्वतः हानिकारक नसतात म्हणजे ते शरीराला चकवा देणे बॅक्टेरिया खूप डेंजर असतात मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारे जे असतात ते चकवा देत असतात तर यामध्ये ते कसं स्वतः हानिकारक नसतात त्यामुळे आपल्या बॉडीला जे असतं ते आपल्या बॉडीला ते रिल नाही होत की हे आपल्यासाठी हानिकारक आहे तर सिमिलर बॅक्टेरियाच असतात पण ते शरीरात जाऊन त्यांचं टॉक्झिन सोडत असतात त्यांचं जे टॉक्सिन्स असतं किंवा जे केमिकल्स असतात ते सोडत असतात आणि ते टॉक्झिन जे असतं आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं तर मग ते टॉक्झिन जर त्यांनी सोडलं तर मग त्या केसेसमध्ये आपले व्हाईट ब्लड सेल देखील ते टॉक्झिन सोडून जे असतात ते अँटीटॉक्सिन तयार करत असतात त्या टॉक्सिनच्या त्या केमिकलच्या अगेन्स्ट एक केमिकल तयार करत असतात आणि जे आहे ते केमिकलला केमिकल मारत असतात जे पॅथोजन्स थ्रू रिलीज झालेलं आहे तर ही पूर्ण तीन सिस्टीम स्थी जी आहे ते यानुसार आपल्या बॉडीचं संरक्षण या ठिकाणी डब्ल्यू सी करत असतात पुढील प्रश्न आहे बघा कोणत्या जीवनसत्वाचे प्रमाण वाढल्यास ते लघवीद्वारे उत्सर्जित केले जातात शरीरात कोणते जीवनसत्व आहे की त्यांचे प्रमाण वाढल्यामुळे ते लघवीद्वारे उत्सर्जित केले जातात तर आहे बघा ब जीवनसत्व क जीवनसत्व आपले जे रोजचे जीवन आहार आहे मित्रांनो जसं व्हेज नॉन व्हेज असेल त्यामधून ब जीवनसत्व क जीवनसत्व आपल्याला ब जीवनसत्व तर भरपूर प्रमाणात मिळत असतं त्यामुळे वे एखाद्या वे वेळेस त्यांचे जे असतं आपल्या शरीरात जे आहे प्रमाण वाढल्याचे देखील चान्सेस असतात जसं आपल्या बॉडीला वाटल्या यांचं प्रमाण वाढलेलं आहे आवश्यकतेच्यापेक्षा जास्त तर यांना लघवी थ्रू रिलीज केलं जातं पुढील प्रश्न आहे बघा की शाकाहारी मेदामध्ये टिंबटिंब असते तर शाकाहारी मेदामध्ये टिंबटिंब असते तर शाकाहारी मेदामध्ये असंतृप्त मेदामलं असते असंतृप्त मेन मेदामलं म्हणजेच अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड मेदामले म्हणजेच फॅटी ॲसिड तर असंतृप्त म्हणजेच अनसॅच्युरेटेड आणि संतृप्त म्हणजेच सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड म्हणजेच सॅच्युरेटेड मेदामले तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण एक छोटंसं शॉट तुम्हाला एक स्लाईड दिलेले आहे त्यामध्ये आपण थोडक्यात बघून घेऊ मित्रांनो म्हणजे तुमचा हा टॉपिक्स मेदामले फॅटी ॲसिड ज्या होतो कम्प्लीट होऊन जाईल लगेच एकदम शॉर्टमध्ये आपण नोट्स काढले आहे की मेदामले आहे बघा मेदामले म्हणजेच फॅटी ॲसिड ज्याला आपण म्हणत असतो हे काय असतात स्निग्ध पदार्थ ज्या मेदामलापासून तयार होतात त्यांचे दोन प्रकार पडतात त्यांचे दोन प्रकार आहे असंतृप्त म्हणजेच अनसॅच्युरेटेड आणि संतृप्त म्हणजेच सॅच्युरेटेड मेदामले तर हे दोन प्रकार बघा आपण असंतृप्त म्हणजे हे अनसॅच्युरेटेड आहे आपलं तर असंतृप्त मेधांबलामध्ये एक किंवा अधिक दुहेरी बंध असतात म्हणजे द्विदल मात्र संतृप्त मेधांबलामध्ये एकेरी दुहेरी बंध नसल्याने एकही दुहेरी बंधन असल्याने केवळ एकेरी बंध असतात तर त्यामध्ये कार्बनचे अणु हायड्रोजनच्या अणूमुळे संतृप्त बनल्यामुळे दुहेरी बंधाचे रूपांतर एकेरी रूपांतरमध्ये होत असते म्हणजेच कार्बनचे अणु आणि हायड्रोजनचे अणु यांच्यामुळे जे ते संतृप्त ते बनत असतात एकेरी बनत असतात पुढे आहे की आवश्यक मेदामले आवश्यक मेदामलेला आपण एसेन्शियल फॅटी ॲसिड म्हणत असतो कारण त्यांची गरज असते गरज का असते तर बघूया आपण बघा मानवी शरीराला जे मेदामले निर्माण करता येत नाही जी मेदामले किंवा जी फॅटी ॲसिड असतात जे आपण शरीर बनवू शकत नाही त्यामुळे ती आहारातूनच प्राप्त करावी लागतात त्यामुळे ती जी आहे ते आपल्याला आहारातून जेवणातून काही गोष्टी असतील त्या बाहेरूनच घ्याव्या लागतात तर अशा मेदामलांची आवश्यकता मेदाम आवश्यक मेदामले असं म्हणतात तर त्यांनाच एसेन्शियल फॅटी ॲसिड असं म्हटलं जातं तर ही मेदामले दीर्घ साखळीची बहु असंतृप्त मेदामली असतात म्हणजे यांची एक साखळी असते त्या साखळीमध्ये सर्व जे असतात ते बऱ्याच भरपूर प्रमाणामध्ये असे असंतृप्त मेदामले असतात यांची साखळी असते तर आवश्यक मेदामल्याचे दोन गट आहेत एक ओमेगा थ्री आहे आणि ओमेगा सिक्स मेदामले तर लिनोलिक आमलापासून जे आहे ते लिनोलिक ॲसिड जे आहे यापासून बनलेले असतात कोणती आ, ओमेगा सिक्स तर ओमेगा सिक्स जे आहे ते मेदामले लिनोलिक आम्मलापासून बनलेले असतात आणि ओमेगा नाईन जे आहे मेदामले ती ओलेनिक आम्मलापासून बनलेली असतात तर इतकं तुम्हाला फक्त एसेंशियल मेदामलेचे दोन प्रकार आहेत आणि हे एकेरी आणि दुहेरी एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे पुढे प्रश्न घेऊया आपण शाकाहारी मेध खोलीच्या तापमानाला टिंबटिंब असतात तर शाकाहारी जे मेध असतात हे खोलीच्या तापमानाला काय असतात तर द्रवरूप असतं पुढील प्रश्न आहे बघा बुबुळातील हे बिंगाचे छिद्र व जडपेचे कार्य करते तर भूगोळातील कुठला असा पार्ट आहे की तो बिंगाचे छिद्र व जडपेचे कार्य करत असतो तर बागा बागा बाँगी। बाँगी तो ते आहे बघा बाहुली बाहुली म्हणजेच प्युपील ज्याला आपण म्हणत असतो तो बघा या ठिकाणी बाहुली तुम्हाला दिलेला आहे जे ब्लॅक कलरचं असतं त्याच्या शेजारचं ही शेजारी आपण डायरेग्रॅम पण दिलेलं आहे तुम्हाला पूर्ण बुबुळाची आपल्या डोळ्यातील एक पार्ट तुम्ही बघून घ्यायचा आहे मित्रांनो व्हिडिओ पाऊस करून पुढील प्रश्न आहे बघा एच आय व्ही लागणच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी हे औषध वापरतात तर एच आय व्हीच्या लागण आणि व्यवस्थापन उपचारासाठी कुठलं औषध वापरलं जातं तर ते आहे रिटोनॉवीर पुढील प्रश्न आहे आपला की नवजात शिशूला सर्वप्रथम कोणत्या लसी दिल्या जातात तर नवजात शिशूला आपण सर्वप्रथम कुठल्या लसी देत असतो तर ते आहे बघा बी सी जी ओरल पोलिओ आणि हेपॅटायटिस बी तर याचा देखील आपण शेजारी एक स्लाईडच घेतलेली आहे मित्रांनो खालच्या साईडला मी तुम्हाला दाखवतो आता पोलिओचा जो असतो सॉरी लसीकरणचा जो असतो तुम्हाला एक हमका प्रश्न हमखास प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये असते एक शॉर्टमध्ये आपण बघून घेऊ म्हणजे तुमचा एक टॉपिक कम्प्लीट होऊन जाईल बघा यासाठी जेव्हा बाळाचा जन्म होतो त्या जन्मतास या ठिकाणी तुम्हाला वरती दिलेला आहे बघा बघा काय द्यावे तर जन्मताच बाळाला बी सी जी आहे हिपॅटायटिस बी आहे एक नंबरमध्ये बघा हिपॅटायटीस बी जिरोडोस आणि ओरल पोलिओ हो जिरोडोस तर बी सी जी असतं क्षयरोगासाठी हिपॅटायटिस बी कावे आणि दुसरं आहे ओरल पोलिओ पोलिओसाठी त्यानंतर सहा आठवड्यात सहा आठवड्यामध्ये कुठलं असतं तर पेंटाव्हॅलेंट असतं त्यानंतर एफ आय पी व्ही असतं आर व्ही बी असतं पी सी व्ही असतं आणि ओ पी व्ही असतं तर या सर्व लसी ज्या असतात तुम्हाला एक एक तुम्हाला आठवडे दिलेले आहे महिने दिलेले आहे कशा कशा कामासाठी आहे हे सर्व दिलेले आहे त्यांचे काय फायदे आहे आणि ते का द्यावे या सर्वच गोष्टी तुम्हाला या तक्त्यामध्ये दिलेल्या आहे मित्रांनो व्हिडिओ पॉज करा आणि दोन मिनटं तुम्ही सर्व बघून घ्या आपण पुढील प्रश्न घेणार आहोत पुढील प्रश्न आहे की कि माणसामध्ये किती प्रकारचे दात असतात तर माणसामध्ये किती प्रकारचे दात असतात जे पूर्ण बत्तीस दात असतात आपले त्यामध्ये किती टाईप असतात तर त्यामध्ये टाईप असतात बघा चार टाईप चार प्रकारचे आपले दात असतात तर आपले चार प्रकारचे दात असतात बघा हा आपला जबडा आहे तर पहिले जे असतात पहिला आणि दुसरा याला इन्सिसर असं म्हटलं जातं पहिलं आणि दुसरा याला इन्सिसर असं म्हटलं जातं त्यानंतर तिसरा आहे बघा तिसरा आहे याला कॅनाईन म्हटलं जातं त्यानंतर चौथा आणि पाचवा येतो त्याला प्रीमोलर्स म्हटलं जातं आणि सव्वा सातवा आठवा हे जे असेल याला मोलर्स असं म्हटलं जातं म्हणजे इन्सिसर कॅनाईन प्रीमोलर्स आणि मोलर्स हे चार प्रकारचे जे आहे ते आपले दात असतात बघा मित्रांनो या प्रकारे आपण आपल्या आजच्या भागात देखील महत्त्वाचे हो तांत्रिक प्रश्न स्पष्टीकरण घेतलेले आहेत तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे, प्रकारे समजलं असेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा मित्रांनो आणि याचप्रमाणे आपली सिरीज चालू असणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि टेलिग्रामला देखील जॉईन करा मित्रांनो तुम्हाला वेगवेगळ्या पी असेल काही वॅकन्सीज असेल त्या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळत जाईल मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून नक्की सांगा एक प्रश्न विचारला आहे त्याचं देखील कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करून अजून मित्रांपर्यंत पोहोच धन्यवाद मित्रांनो